तालिबान्यांनी अफगाणिस्तानात 43 जणांची हत्या केली आहे. गझनी प्रांतात या हत्या केल्यात. तालिबान आणि अफगाण सैन्यात कंधारमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. यामुळे जवळपास 22,000 नागरिकांना घरं सोडावी लागली आहेत. अफगाणिस्तानातल्या जवळपास 90% प्रांतावर कब्जा मिळवल्याचा तालिबाननं दावा केलाय. तालिबानच्या दहशतीमुळे नागरिक गझनी प्रांत सोडून काबूलला निघून गेलेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे देशात दैनंदिन कोरोनाच्या आकडेवारीमध्ये चढ उतार पाहायला मिळते. देशामध्ये कोरोनाच्या 39,361 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 416 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जगात हाहाकार माजवलेला असताना आता देशात काहीसं दिलासादायक चित्र आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या 500 खाली नोंदवली जात आहे. मुंबईमध्ये रविवारी 362 रुग्ण आढळले तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला तर 539 रुग्ण बरे होऊन घरी परतले. दरम्यान मुंबईमध्ये 5वे सेरो सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. त्यामध्ये शहरातील सुमारे 8 ते 10,000 व्यक्तींचे नमुने घेण्यात येणार आहेत. मुंबईत 5व्या सेरो सर्वेला सुरुवात झालेली आहे. 8 ते 10,000 व्यक्तींचे नमुने घेतले जाणार आहेत. 24 विभागांमध्ये सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये इतर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे नमुने घेतले जातील आणि त्यांच्या अँटीबॉडीज तपासल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत हा सर्वे पूर्ण होण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढत आहेत. इंडोनेशिया आणि ब्राझीलमध्ये परिस्थिती बिकट बनली आहे. लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये पुन्हा डेल्टाचे रुग्ण वाढत आहेत तर ब्रिटनमध्ये लसीकरणानंतरही रुग्ण वाढलेले आहेत. जगात 19 कोटींपेक्षा अधिक रुग्ण आहेत तर 41 लाखांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. आजवर जगामध्ये 3.74 अब्ज डोस देण्यात आले आहेत. गर्भवती महिलांच्या लसीकरणाला मुंबईमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. 10 दिवसांमध्ये फक्त 145 गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. पहिल्या लाटेमध्ये नायरमध्ये 1,100 गर्भवती महिला दाखल झाल्या आणि त्यातल्या 8 जणींचा मृत्यू झाला तर दुसऱ्या लाटेमध्ये 485 महिलांपैकी 26 जणींचा मृत्यू झाला. तर स्तनदा मातांचाही लसीकरणाला फारसा प्रतिसाद नाहीये. आतापर्यंत 3,847 स्तनदांनी लस घेतली आहे. चीनचा आडमुठेपणा सुरूच आहे. भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना चीननं नकार दिलाय. त्यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प आहे. शिपिंग कंपन्यांचं 2 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण झालाय. ज्या भारतीय खलाशांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही त्यांना चीनमध्ये प्रवेश नाकारण्यात आलाय. ऑल इंडिया सीफेअर्स युनियननं ही माहिती दिली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे